पहिलं गणित तुमच्या लक्षात आलंच असेल. आता आपण दुसरं गणित पाहूया. या गणितात काय वेगळं आहे? या गणितात चिन्हांचा वापर केलाय. इथं चांदणी आणि चौकोन ही दोन चिन्ह घेतली आहेत आणि पर्यायामध्ये त्या चिन्हांच्या जागी कोणत्या संख्या येतील हे आपल्याला ह्या गणितावरून शोधून काढायचंय. बरोबर? तर एक लक्षात ठेवायचं, जी सिक्वेन्स चिन्हांची आहे ती सिक्वेन्स तुम्ही पर्यायातल्या अंकांची घ्यायची आहे. म्हणजे चांदणीसाठी पहिला अंक आणि चौकोनासाठी दुसरा अंक. हे गणित आपण दोन पद्धतीने सोडू शकतो. एक तर तुम्ही अंदाज वापरून सोडू शकता किंवा पर्यायांचा वापर करून सोडू शकता. आपण पर्यायांचा वापर करून हे गणित सोडून पाहूया. आपण दुसरा पर्याय पहिल्यांदा वापरून बघू, 3 आणि 5. या पर्यायामध्ये 3 आणि 5 हा अंक वापरताना चांदणीसाठी 3 आणि चौकोनासाठी आपण 5 वापरणार आहोत. मग चांदणीसाठी मी जर 3 घेतला आणि चौकोनासाठी 5 घेतला, बघा बरं गणित बरोबर येते का? 3 आणि 2 5 बरोबर येते. पण इथं थांबायचं नाहीये, एकदा पुढचं घर चेक करून बघायचं. चौकोनासाठी 5 5 आणि 2 7 हा अंक आलाय का खाली? नाही. याचा अर्थ हा पर्याय बरोबर नाही. घाईमध्ये तुम्ही पर्याय क्रमांक 2 लिहू शकता, म्हणून लगेच लिहायचं नाही, थोडस टॅली करून बघायचं. आता आपण पर्याय क्रमांक 1 पाहू, 4 आणि 6. याचा अर्थ काय? चांदणीसाठी 4 आणि चौकोनासाठी 6. चांदणीसाठी जर मी 4 घेतला आणि चौकोनासाठी 6 घेतला तर चेक करून पाहूया बरोबर येते का. 4 आणि 2 6 आणि 6 आणि 2 8 बरोबर येते. मग मी लगेच उत्तर लिहिणार आहे का? नाही, मी पुढचे घर सुद्धा चेक करून पाहणार आहे. त्यासाठी मी चांदणीसाठी 4 हा अंक लिहून घेते. आणि चौकोनासाठी 6 अंक लिहिते. आता मी चेक करून पाहते, 4 आणि 0 4 अगदी बरोबर, 3 आणि 2 5, 4 आणि 6 10 हातचा आला 1, 6 आणि 5 11 आणि 1 12, 12 आणि 2 हातचा आला 1, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8 अगदी बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा अगदी बरोबर आहे. समजलं का मुलांना?